जर तुम्ही आमच्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका मोठ्या प्रमाणात बसलाय. शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने खरेदी व्हावा यासाठी तालुक्यातील एक कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. त्या खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला कापूस शासनाने खरेदी करावा अशी मागणी तळेगाव येथील शेतकरी भागवत मुंडे यांनी केली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे मधल्या काळात कापूस खरेदी बंद झाली. एकट्या परळीत हजारांवर शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत. आता रोज एका केंद्रावर केवळ 20 शेतकऱ्यांच्या कापसाचे माप होत आहे. अशाने पुढील 6 महिनेही कापूस खरेदी उरकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्वच हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून सरसकट कापूस खरेदी करावी. तसेच शेतकऱ्यांकडे सध्या मोठ्या प्रमाणावर कापूस पिकांचे उत्पादन झाले आहे, मात्र खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरेदी केंद्रावरील कर्मचारी शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय देत असून व्यापाऱ्यांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना खरेदीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार करीत आहे. हमीभाव खरेदी केंद्र ही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खरीप हंगाम अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपलाय. कापूस विक्री नाही झाली तर शेतकरी पेरणी कशी करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. त्यामुळे शासनाने खरेदी केंद्रावर आणलेला कापूस खरेदी करावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. मीडिया प्रतिनिधी CNI महाराष्ट्र परळी. वाहनांची यादी कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ इथून येथे पाठवण्यात येते. मग आम्हाला टोकन देणारे सोनवणे साहेब आहेत, त्यांच्याकडून ती यादी आम्हाला वितरित करण्यात येते. त्या यादीनुसार ते टोकन देतात आणि यादीनुसार मग आम्ही इकडे कापूस खाली करून घेतो. दुसरी शेतकऱ्यांची काय अडचणी? शेतकऱ्यांच्या अडचणी सर इथं काही नाही आहे, पण सध्या 8 तारखेला रात्री प्रेसिंगमध्ये फॉल्ट झाल्यामुळे येथील जिनिंग व प्रेसिंग बंद पडलं होतं. त्याच्यामुळे इथे कापूस टाकण्यासुद्धा जागा नव्हती. त्यामुळे आम्ही तसं कृषी उत्पन्न बाजार समिती यांना कळवलं होतं. दररोजच्या किती गाड्या आहेत? दररोजच्या पहिले जसं कोरोनामध्ये सुरुवात झाली तर आम्हाला कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या आदेशानुसार ते 20 गाड्या रोज घ्यायच्या म्हणून ठरलं होतं. परंतु शेतकऱ्यांचा कापूस जादा शिल्लक असल्यामुळं आता त्यांनी 50ची यादी आम्हाला सोडून 50 गाड्या घ्यायच्या वाटतं ना. 50 किती गाड्या घेतात तुम्ही? नाही सध्या आम्ही जागा अभावी 30-35 पर्यंत गाड्या घेतो, पण काल मुळीच जागा नसल्यामुळे आम्ही 17 गाड्याच्यावर गाड्या घेऊ शकलो नाही. व्यापाऱ्याचा कापूस जास्त घालत का? व्यापाऱ्याचा कापूस आम्ही नॉन एफिको स्वीकारला जात नाही. शेतकऱ्याचं म्हणणं आहे आर्थिक मागणी करून गेले. शेतकऱ्यांचं असं कोणालाही आम्ही आर्थिक मागणी केलेली नाही. काही शेतकरी म्हणाल की पैसे घेऊन टोकन द्यायला, खरंय का? नाही, ते टोकनाचा सर आमचा काही आमचा रोल नाही. आमचं टोकन दिल्यानंतर गाडी आत आल्यानंतर आमचा रोल सुरू होतो. शेतकऱ्याला कोकोक उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर काय काय सुविधा तुम्ही त्यात दिली? सुविधा ही कृषी उत्पन्न बाजार समिती व फॅक्टरी मालकांनी करावायची असं त्यात नमूद केलेलं आहे. त्यांनी त्या हिशोबाने ते सॅनिटायझर कुठं काय दिसेन ना, सॅनिटायझर साबण काटा घरात त्यांनी सॅनिटायझर ठेवलेलं आहे. समोर 2 बकेटा ठेवतात, तिथे साबण ठेवतात आणि मास्क बांधायला आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांना किंवा रुमाल बांधायचा. परंतु एवढ्या 50 गाड्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं फार अवघड दिसते साहेब. त्याच्यामुळे जे पहिले समजा 20 गाड्यात जेवढं सोशल डिस्टन्सिंग पाळता यायचं ते काही पाळता येत नाही सध्या. असं जून पर्यंत होईल का कापूस शेतकऱ्यांच्या? आता दिवस आले तर सध्या साहेब अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे. धर्मापुरी केंद्रावर 10 तारखेला रात्री, 11 तारखेला रात्री, 12 तारखेला फक्त पाणी झाला नाही आणि 13 तारखेला सकाळी पाऊस झालेला आहे. तरी आता हे पावसाचे दिवस आलेले आहे, त्याच्यामुळे खरेदी करून घेणे, परंतु पावसामुळे हे कापूस व सरकी बचावणे हे फार जिकरीचं कामकाज आहे. आणि शेतकऱ्यांना आपलं हे तुम्हाला इथं काय अडचण आहे का? दुसरी काय असेल अडचण म्हणजे सर कसं नॉन एफिकोबद्दल आम्हाला दबाव येतो, लोकांचे म्हणजे फोन येतात बाहेरून
की यांचा कापूस घ्यावा, स्वीकारा किंवा टोकन द्या। तर फर्दरचा तसा कापूस घेण्याबाबतीत मला दबाव वगैरे कोणाचा आलेला नाही, पण तू टोकन तुम्ही द्या आणि त्यांचा टोकन नसलं तरी घ्या, पण ते आम्ही आमच्या अखत्यारीतला तो भाग नाही। शेतकरी आता म्हणलेले आम्हाला इथल्या अडचणी दररोज गुजारा करायला अडचणी म्हणजे सर, जेव्हापासून इथं टेक्निकल प्रॉब्लेम झाला प्रेसिंगचा तेव्हापासूनच इथं माप समजा एखादी शिल्लक गाड्या आता राहिल्या। तसं आम्ही काल इथं सभापती साहेब आले होते माननीय गोविंदरावजी फडसाहेब, त्यांना आम्ही आमची अडचण सांगितली व तसंच आम्ही आधीच सचिव श्री रामदासी साहेबांना कळवलेलं आहे।